उद्धव ठाकरे ओळखता? हो, महाविकास आघाडीमध्ये काम केलं कोणी? मग केलं कोविड मध्ये? हो केलं. भाजप म्हणते की काम नाही, त्यांना काय माहितीये? भाजपला माहित नाही. भाजप आता असं म्हणतंय की महापौर आमचाच होणार. कुणाचा होईल? मग शिवसेनेचा. कुठला? एकनाथ शिंदेचा की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेंचा. शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची. उद्धव ठाकरेंची. पण 40 आमदार तर सोडून गेले, खासदार सोडून गेले, तरी काय कारण आहे? उद्धव ठाकरे काय आहेत? पहिल्यापासून लोक त्यांनाच ओळखतात. इकडे गिरणगाव म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं म्हणतात, वाटतं तुम्हाला? नाही. काँग्रेस बरोबर गेले ते चूक झाली? हो झाली. चूक झाली. राष्ट्रवादी बरोबर गेले? हो झाली. आता ही चूक कशी दुरुस्त होणार? आता ते कामं करण्यावर आहे. पुन्हा सत्ता आली तर कामं करावी लागणार. आता पुन्हा सत्ता येईल का? 5 रुपये येईल. येईल पुन्हा सत्ता येईल असा विश्वास जो आहे तो गायकवाड यांना आहे. आता लिंबाचा हा स्टॉल आहे, महागाई 4 महिन्यापासून वाढली आहे. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? पूजा. कुठे राहता तुम्ही? प्रभादेवी स्टेशन. प्रभादेवीला. आता तुम्ही लिंब खरेदी करताय, महागाई जाणवते का? हो जाणवते ना, का नाही जाणवत. किती आहे? थोडी आहे? जास्त आहे? जास्त प्रमाणात वाढतच चालले, कमी काही होत नाही महागाई. सरकारने नियंत्रण केलं पाहिजे महागाई? पाहिजे. हो करायला. दिसतंय करताना? काही दिसत तर नाही. मग महागाई कशाला वाढली असते एवढी दिसलं असतं तर फरक. राज्यातलं सरकार कसं सुरू आहे? एकनाथ शिंदे आणि फडणवीस काय बरोबर नाही आम्हाला वाटत. बरोबर नाही वाटत? एकनाथ शिंदे तर जोरदार काम करत आहे. काय नाही, ते असंच असतं, तोंडाला नुसतं लोकांच्या पाणी पानं पुसतात, काय अर्थ नाही. करतो बोलतात, आश्वासनं देतात, उद्घाटन मग काय करणार. कृती शिवसेना फुटली तर वाईट झालं? वाईट झालं, अतिशय वाईट झालं. का फुटली पण शिवसेना? माहित नाही, एवढं काय राजकारणातलं मला माहिती नाही. आता कोणाचा महापौर होईल, भाजपचा होईल की महाविकास? सांगू नाही शकत. लढाई होईल निवडणूक कशी होईल तरी काय नाही सांगू शकत. लोक पण आता पूर वैतागले सगळे राजकारणाला. राजकारणाला वैतागलेत? हा, लोकांचा हाल होता तो, मध्यम वर्गीयांचा हाल होता त्याचा, काय अर्थ नाही त्याला. लोक वैतागलेत राजकारणांना, राजकारणासाठी. बघा प्रत्येक शो मध्ये राजकारणी जे आरोप करतात, प्रत्यारोप करतात, त्यांच्यावर लोक नाराज आहेत, त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे सलूनचं दुकान आहे, तर या सलूनच्या दुकानाचं नाव काय आपण बघूया. हे आहे नेशन नॅशनल हेअरक्राफ्ट, म्हणजे हे सलूनचं दुकान आहे. या सलूनच्या दुकानात आपण जाणार आहोत, बघूया. इथे जे आहेत, गर्दी तर कमी आहे, पण त्यांच्याशी जे आहे त्यांच्याशी चर्चा करूया. चला सर, नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? प्रशांत शिवणेकर. शिवणेकर साहेब, गाव कुठलं तुमचं? राजापूर. राजा म्हणजे कोकणचा माणूस? येस. बाळासाहेबांची शिवसेना कोकणी माणसाने खूप मनाने वाढवली ना? नक्की. हो. किती ताकद होती शिवसेनेमध्ये? खूप ताकद होती. आता ती ताकद आहे? आहे ना, अजून सुद्धा आहे. मला सांगा, महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, कोविडच्या काळात उद्धव ठाकरेंनी काम केलं? काम केलं म्हणजे त्यांनी सगळं सांभाळून धरलं. म्हणजे जी परिस्थिती आली होती ती, त्यांच्यासारख्या जे नौखे मुख्यमंत्री होते त्यांनी पण ते म्हणजे दाखवून दिलं की मी सरकार चालवू शकतो. भाजप आणि एकनाथ शिंदे तर म्हणतात काहीच केलं नाही, घर कोंबड्यासारखे बसले. ते विरोधी आहेत, विरोधक आहेत, बोलणारच ते. त्यांचं काम आहे बोलायचं, त्यांनी बोललं. आता एकनाथ शिंदेचं काम, तळागाळातल्या माणसांना जर तुम्ही विचाराल तर ते नक्कीच सांगतील की उद्धव साहेबांनी चांगलं काम केलं. आता जर एकनाथ शिंदेचं काम जर पाहिलं 8-9 महिन्यापासून, म्हणजे 10 महिने झाले, कसं वाट? साहेब दिसतातच कुठे? साहेबांच्या बरोबर तर फडणवीस साहेब असतात. म्हणजे साहेबांनी काम केलं की फडणवीस साहेबांनी काम केलं, हा एक मुद्दा आहे. अच्छा, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत पण चालवतो फडणवीस? हा, दिसतं तर तसंच आहे. नक्की. बघा, जे दिसतं ते म्हणजे आपण बोलतो ना की जे दिसतं ते विकतं ते पिकतं, तसंच आहे ते. पिकतं ते विकतं, तसंच आहे ते. पण ते मी बोलतोय. पण फडणवीस साहेबांचं काम कसं? फडणवीस साहेबांचं काम पण चांगलं आहे. आता त्यांनी ज्यावेळी 2014 ते 2019 त्यांनी राज्य सांभाळलं होतं, त्यावेळी त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारसाठी. आणि जर त्यांना संधी मिळाली तर ते सुद्धा चांगलं काम करतील नक्कीच. कारण आता कसं आहे की जे 2010 अगोदर किंवा त्याच्या अगोदर ज्यावेळी लोकं एवढी शिकलेली नव्हती, पण आत्ता जो तुमचा जो हे आहे वोटर आहे तो फार शिकलेला आहे आणि त्याला आता कळून चुकलं आहे की लोकशाहीची ताकद काय आहे. त्यामुळे आत्ता जे नेते आहेत
ते तुम्हाला सहजासहजी गंडवू शकत नाहीत. लोकांना समजते राजकारण. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. शिवसेना फुटली तर वाईट वाटलं तुम्हाला? नक्कीच वाईट वाटलं. असं म्हणणं होतं की हिंदुत्व सोडलं, सावरकरांविषयी काँग्रेस बोलत होती पण उद्धव ठाकरे काय बोलत नव्हते, म्हणून शिवसेनेतून आम्ही बाहेर पडलो, म्हणजे वेगळी शिवसेना का? नाही नाही, तो मुद्दा फार वेगळा मुद्दा आहे. ते काय कारण नव्हतंच, तसं काय कारण नव्हतंच. आणि ते सगळं कारण सगळ्या लोकांना माहिती आहे की नक्की काय कारणं होती शिवसेना फुटायची. आणि ती कारणं म्हणजे आता आपण पब्लिकली आता बोलू शकत नाही, पण सगळ्यांना ते माहिती आहे की का झालं, कसं झालं, काय झालं. सावरकरांचा तर तो फार वेगळा मुद्दा आहे. तो उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यासारखं वाटते तुम्हाला? बिलकुल नाही, बिलकुल नाही. अल्पसंख्याक समाज त्यांच्यावर सोबत आला आहे, वंचित बहुजन आघाडी आली. हा आता ते लोक त्यांच्याबरोबर आले आहेत, साहेब त्यांच्याबरोबर नाही गेले. ते लोक त्यांच्याबरोबर आले आहेत, साहेबांबरोबर आले आहेत, साहेब त्यांच्याकडे गेले नव्हते. आता महाविकास आघाडी आणि भाजप एकनाथ शिंदे अशी लढाई होणार आहे, कोण जिंकेल तो काळच सांगेल. उद्धव ठाकरेंची सेना कमजोर झाली? नाही, उलट जास्त. 40 आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले, अजूनही जात आहे. काळ येणारा काळ, निवडणुका झाल्या ना तर नक्कीच लोकांना कळेल आणि नेत्यांना सुद्धा कळेल की लोक कोणाबरोबर आहेत ते. खूप खूप धन्यवाद शिवनकर यांना मी केस कापता कापता विचारलं आणि त्यांनी माध्यमांशी बोललं, कारण सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहे.